नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, ला निना परिणाम, प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेला परिणाम म्हणजे ला निना परिणाम आहे। या समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला आहे व ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, त्यामुळे झालेल्या पावसाचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो, तेव्हा तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते। समुद्राच्या तापमानात जास्त वाढ झाल्यास हवेची चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार होते, त्यातून ही वादळाची निर्मिती होते। अशा प्रकारे हा कमी दाबाचा पट्टा तयार होतो। तर ला निन्याचा काय परिणाम आहे? तर बघा मित्रांनो, जास्त पाऊस होण्यामागे प्रशांत महासागर कारणीभूत आहे। प्रशांत महासागरातील उष्णतेय भागात तापमान 2 ते 3 अंशांनी कमी झाले आहे, त्यामुळे हवेचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प असलेली हवा दक्षिण आशिया या देशाकडे वाहत आहे, त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले तर हा परिणामी पाऊस हा फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याची शक्यता विविध देशातून तज्ज्ञांनी व्यक्त केली जात आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे, असे ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे। तर कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपण आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तर बघा मित्रांनो, भारतात यंदा मान्सूनचा मुक्का महिनाभर लांबला आहे। ऑक्टोबरच्या सुरुवातीला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या प्रवासाला खीळ बसली। असे असले तरी मान्सूनच्या काळातच भारतातील बहुतांश भागात सरासरीपर्यंत अथवा सरासरीपेक्षा जास्त अधिक पाऊस झाला आहे। तर प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, या परिणामामुळे दक्षिण आशियामध्ये जादा पाऊस झाला आहे। तर शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवलेली बातमी आहे, कारण राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे, कारण राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे। प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेला परिणाम म्हणजे ला निना परिणाम आहे। या समुद्राचे तापमान कमी झाले आहे व त्याचा दाब वाढला आहे। हे महासागराचे तापमान वाढल्यामुळे महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।